शासनाची रॉयल्टी न भरता बांधकामासाठी चोरीची रेती वापरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी देऊळराजा तहसील कार्यालयाने कडक पावली उचलली आहेत. यासाठी तलाठ्यांचे पथकही नेमण्यात आले आहे. या पथकाने देऊळगाव राजा शहरातील दत्तनगर भागात सुरू असलेल्या बांधकामावर जाऊन 116 ब्रॉस रेती साठा जप्त केला आहे. आता सविस्तर बातमी. सद्यस्थितीत देऊळगाव राजा शहरामध्ये शासनाची रॉयल्टी बुडवून सर्रास रेतीची वाहतूक सुरू आहे. रेती माफियांना शहरामध्ये ठिकठिकाणी अवैध रेती साठा करून ठेवलेला आहे, तर बऱ्याच बांधकामांवर चोरीच्या रेतीचा वापर सुरू आहे. शासनाची रॉयल्टी बुडवून रेती माफियांनी या बांधकामासाठी चोरीची रेती वापरणाऱ्या घरमालकांना जर बसावी या उद्देशाने तहसीलदार दीपक बाजड यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. या मोहिमेसाठी मंडळ अधिकारी विजय हिरवे, तलाठी सुरेश डोईफोडे, सागर देशपांडे व राजू तांगवाले यांचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने शहरातील दत्तनगर भागात सुरू असलेल्या 12 बांधकामावर जाऊन पंचनामा केला व 116 ब्रॉस रेती साठा जप्त केला. या घरमालकांना रॉयल्टीच्या पावत्या सादर करण्याबाबत नोटीस देण्यात येणार असून रॉयल्टीच्या पावत्या सादर न करणाऱ्या घरमालकांना दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी विजय हिरवे यांनी दिली. राहुल नायर, देऊळगाव राजा. पथके नेमली आणि त्यांच्या अंतर्गत वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या पथकांना घेऊन ज्या ठिकाणी अवैधरित्या रेती साठा केलेली आहे अशा बांधकामाच्या ठिकाणी जप्ती पंचनामे करायचे सांगितले. त्यानुसार काल आमच्या पथकाने दत्तनगर भागामध्ये जाऊन पाहणी केली असता 12 ठिकाणी आम्ही जप्ती पंचनामे केले आणि या 12 ठिकाणचं मिळून एकूण 116 ब्रास रेती जप्त करण्यात आलेली आहे. त्यांचे सविस्तर अहवाल कालच आम्ही माननीय तहसीलदार साहेब देऊळगाव राजा यांच्याकडे सादर केले, त्यावर आता लवकरच कार्यवाही होईल.